काका नाश्ता के। वाह अगो यहाँ कहाँ है नुस्तो नाश्तो चाय नहीं आड़ो अगर चाह ठंडा झाला है गरम करायला ठेवला है ये नीलिमा झाला का तुझा वॉक हो झाला जाऊ बाय तुमच्या हातात काय हा अगं नारळ आहे रस्त्यात सापडला मला जाऊ बाय काय हा यो नारळ किती आणलास घरात कोणी दिला तुमका कोणी नाही दिला अगं सांगितलं ना रस्त्यात सापडला म्हणून मी जात होते आणि माझं लक्ष गेलं हा पडलेला दिसला म्हणून आणला उचलून मला ना या लोकांचं काही कळतच नाही उगाच नको त्या कारणावरून या अशा गोष्टी कशाला वाया घालवतात त्यापेक्षा एखाद्या गरीबाला दिली असते ना जाऊबाई यो ओवाळून टाकलेलो नारळ हा असं घरात आणूचा नसता कोण वापरणार तो फेकून देवा तो आधी सरिता अगं काय आहे अगं एक साधा नारळ आहे हा वहिनी तसा नसता है उगाच कोण किती नारळ टाकत मग नारळ बाहेर टाकल्याने असं काय होणार आहे काय होतं ते तुला सांगितलं तर तुझा विश्वास बसणार आहे का त्यावर मामा नारळ कसला आहे हा विधीचा नारळ आहे तो घरात आणायचा नसतो माधव प्लीज आरतीसला आता काहीतरी सांगू नको ता काय नाही आत्ताच्या आता तो नारळ फेकून द्यावा का बघूया ना काय होतंय ते हो घरात एवढा चाललेला हा अजून काय नको त्या दत्ता जरा पांडूला बोलव होय पांडू हे पांडू काय आहे निलिमा किमान एवढं तरी माझं ऐक दत्ता भाऊ हाक दिलास होय हे बघ ते नारळ घे आणि लांब खरीतरी टाकून दे माझं तू देन ते का मग तू लांब टाकून देव काय झालं अरे मेल्या बाहेर जाऊन लांब खाईत टाकून दे बाहेर जाऊन लांब टाकू तो विचारलंय टाकतय बाहेर जाऊन लांब टाकतय माधवा वहिनीक सांगून ठेवा हे असा घरात आणल्यावर काय होता त्यांना माहित नाही तर सांग त्यांना काय होता ते सॉरी आपण जे वागतोय ते बरोबर आहे असं मनाशी ठरवून ठेवलंयस ना तू मग हे सॉरी कशाला मी तुझ्याशी असं वागायला नको होत पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य किसलेलं गाजर उकडलेला बटाटा पनीर तांदुळाचं पीठ रवा मटार मशरूम कोबी मीठ मिरची कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस कृती प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर उकडलेला बटाटा कुस्करलेलं पनीर मटार मशरूम हिरवी मिरची कोथिंबीर कोबी मीठ आणि तांदुळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात मामी कोणता भक्त हात मारतो आहे ध्यानात इतके मग्न आहात बाणायला भेट घ्यायची आहे देवी वाटलंच मला ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे तिच्या दृष्टीने हे सारच गोंधळून टाकणार आहे अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे नमस्ते अंकल जी हमें आपसे कशा करता आलेस तू इथे विकीची चारी करणार ना काय समजतो काय स्वतःला तू अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर अरे कुठून कुठून येता तुम्ही नाही ते उद्योग धंदे करता इथं खपवून घेणार नाही मी सांगतो तुला मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव हा पोलिसात देणार होतो तुला केवळ विके आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी मामा आता आपण काहीच करू शकत नाही पण आर्चिस
हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?